दादांचे मनपूर्वक अभिनंदन. दादांच्या सारखा प्रशासनावर पकड असणारा माणूस, ज्यांना वित्त आणि नियोजनाची चांगली जाण आहे, उत्तम प्रकारे त्यांनी ही खाती याआधी हाताळलेली आहेत, त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे हे खातं जाणं आनंददायी आहे. कारण कुणाकडे ना कुणाकडे ते खातं जाणार होतं. जर दादांसारख्या अनुभवी माणसाकडे जाणार असेल तर दादांचं अभिनंदन. परंतु या निमित्ताने राजकीय नैतिकता हरवली आहे का, हा एक नवा प्रश्न तयार होतो. कारण आमच्याकडनं गेलेली जी आमची 40 चुकार भावंडं आहेत, त्यांनी जाताना एक असं कारण सांगितलं होतं की आम्हाला एक तर राष्ट्रवादीसोबत गेल्याने आमचं हिंदुत्व धोक्यात येतं, तर आता यांचं हिंदुत्व म्हणजे कुठल्या खुंटीला यांनी टांगून ठेवलं असेल बरं, की जे अजिबात धोक्यात येत नाही आहे किंवा आत्ता त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, असं कोणतं प्रोटेक्टिव्ह कव्हर त्यांनी घातलेलं असेल की हिंदुत्वाला आता काही धक्का लागत नाही आहे. आणि दुसरा त्यांचा नैतिक आधार उन्मळून पडत आहे तो म्हणजे ज्या दादांच्या बद्दल तक्रारी करूनच ही माणसं बाहेर पडली होती, तेच दादा पुन्हा, म्हणजे जी सासू नको नको म्हटलं तीच सासू वाटायला आल्यानंतर आता सगळ्या सुनांची काय चलबिचल असेल, हा खरंच माझ्यासाठी सुद्धा औत्सुक्याचा विषय असेल. पण या निमित्ताने संबंध महाराष्ट्राला एक गोष्ट नक्की कळलेली आहे की ही सगळीच माणसं राजकीय नैतिकता हरवलेली माणसं आहेत. नैतिकतेचा कुठलाही आधार यांच्याकडे नाही आहे. सत्तेसाठी वाटेल ती तडजोड हे सगळे करू शकतात. असं आहे की जे कालचं वाटप झालं त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची खाती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेली आहे. एका अर्थानं पाहिलं तर हे एकनाथजी शिंदे यांना पुढील काळाची धोक्याची घंटा आहे. कारण की ज्या पद्धतीनं सर्व महत्त्वाची खाती या राष्ट्रवादी काँग्रेस देण्यात आलेली आहे, अतिशय कारण की आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अनुभवी लोक आहेत, प्रश्नच नाही. पण एक प्रकारे त्यांना डावलून ते खाते वाटप झालेलं वरच्या वरिष्ठ मंडळी त्यांनी केलेलं दिसतंय. बघा, असं आहे, कोणाची गाडी पंक्चर झाली आणि कोणाच्या नाक्यावर येऊन थांबली हे तर महाराष्ट्र पूर्ण बघतोय. ज्या कारणाने सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार तोडलं, ते गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे येऊन मुंबईत आले आणि अजितदादाच्या नाक्यावर ते फसले. अजितदादा त्रास देतात, आम्हाला पैसे देत नाही, आमच्या लोकांना कामं देत नाही, असं करून त्यांनी जे काही अट्टहास धरला होता आणि जी तोडफोड केली होती ती त्यांच्याच अंगलट पडलेली आहे. विषय असा आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा अतिशय पॉवरफुल आणि पुरोगामी आणि खूप जास्त सेवा करणारा आहे, पण शिंदेसाहेबांचं भविष्य हे आम्हाला खतऱ्यात दिसतं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.